समुद्रपुर सिंधी रेलवे विधानसभा क्षेत्र में महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी के कर्मचारियों द्वारा बिना किसी पूर्व सूचना के क्षेत्र में मोटर पंप के बिजली कनेक्शन को काटने की शिकायत विधायक समीर कुनावार को दिए ज्ञापन में की गई है। तहसील के मौजा दिग्रस परसोड़ी सिंधी पड़स गांव हिवरा सालापुर हिलोड़ी पिपरा दहेगांव सेलू जिला वर्धा के किसानों ने आज निवेदन दिया। सरकार द्वारा 50% की छूट बिजली बिल में दी गई और शेष 50% का भुगतान करना अभी बाकी है, लेकिन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी के कर्मचारी बिना किसी पूर्व सूचना के खेतों में के मोटर पंप का कनेक्शन काट रहे हैं। इस तरह विद्युत वितरण की ज्यादती से इन किसानों पर फसल को पानी कैसे दे ये समस्या मुंह बाहे खड़ी हो गई है। उनके परिवार की आजीविका रबी के मौसम पर निर्भर करती है। हालांकि इस समय खेत में रबी की फसल है और इस पर कीटनाशक का छिड़काव कर इसे बचाने की जरूरत है। इस प्रकार कठिनाई में पड़े किसानों ने न्याय दिलाने के लिए विधायक समीर कुनावार से बात करके और ज्ञापन देकर न्याय दिलाने की मांग की है। खंडित के लिए आता है जे पीक आता जोमात आहे चना आणि गहू असं असताना कोणाचे भाजीपाला असताना प्रत्येकाच्या गावात जाऊन पूर्ण शेतीची लाईन बंद करण्याचं पाप हे महाविकास आघाडीने केलेलं आहे। आणि काल समुद्रपूर तालुक्यामध्ये सुद्धा बायगाव हळद्याचे 200 शेतकरी यांचा मोर्चा काल समुद्रपूरला आला। गावागावातून आता लोक येत आहे आणि शेतकऱ्यांना त्रास देणे हा शेतकरी ज्याची अन्न पिकवतो याचं अन्न तुम्ही आम्ही सर्वजण खातो आणि या शेतकऱ्यांना त्रास द्यायचं काम हे महाविकास आघाडी करत आहे। आम्ही मुंबईला मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, विधानसभेमध्ये प्रश्न मांडला की विद्युत बिलामध्ये सवलत द्या, पण कुठल्याही पद्धतीचे सवलत तर दिलीच नाही, पण जुने पुराने पैसे भरायला लावत आहे। कुठल्याही पद्धतीचं बिल हे शेतकऱ्यांना दिलं नाही आणि बिल न देतासुद्धा पैसे भरा म्हणून सांगत आहे आणि जाऊन गावातले गेले का सरळ DP वरून लाईन बंद करत आहे आणि शेतकऱ्यांना अडचणीत टाकण्याचं काम या महापाप हे महाविकास आघाडी सरकार करत आहे। याच्यामध्ये ना ऊर्जामंत्री ऐकत आहे, ना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ऐकत आहे, ना मुख्यमंत्री याच्यामध्ये लक्ष घालत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडलं। बांधावर जाऊन मदत करणारे मदत करू म्हणणारे हे मुख्यमंत्री आता शेतकऱ्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडलेलं आहे। आज शेतकरी अतिशय दयनीय परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे। तातडीने शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडवा, अन्यथा शेतकरी तुम्हाला फिरू देणार नाही रस्त्यावर, हे लक्षात घ्या। आणि आम्ही सुद्धा या संदर्भात मोठं आंदोलन करतो आहे, पण आंदोलन करून तरी कोणासोबत डोकं फोडायचं? डोकं फोडून हे सरकार एखादी झोपलेला माणूस असेल तर त्याला उठवता येईल, पण झोपेचं सोंग हे महाविकास आघाडी करत आहे आणि MSEBच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शॉक द्यायचं काम हे महाविकास आघाडी करत आहे। लक्षात ठेवा, हे शेतकरी तुम्हाला पुढे निवडणुकीत शॉक दिल्याशिवाय राहणार नाही। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।